पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती समोरच पत्नीवर अत्याचार केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर अमानुष गुन्हा करणाऱ्या या आरोपीला पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय. नराधमाची पावसात धिंड काढली असून पुणे पोलिसांनी दिलेल्या या दणक्याचे सध्या शहरात एक चर्चा सुरू आहे. उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडला होता. या गुन्ह्यातील नराधमाचे हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बोपखेल येथील 34 वर्षीय महिलेनं हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख यांनी फिर्यादी यांच्या पतीस 40,000 रुपये उसने दिले होते. ते पैसे परत करू शकले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये इम्तियाज याने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर या ठिकाणी बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. उसने पैसे परत न केल्याच्या वादातून पती समोरच पत्नीवर अत्याचार केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी केली होती. मात्र यावेळी पीडित महिलेनं त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून हा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करत बदनामीचा प्रयत्न केला. पीडितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत भरपावसात शहरात त्याची धिंड काढली. पुणे पोलिसांच्या या कृतीचे स्वागत होत आहे. तर अशा नराधमांना असेच समाजासमोर आणून त्यांचा चेहरा उघडा करावा असे मतही व्यक्त होत आहे.